या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून भेट दिली त्याबद्दल मी आपलं पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय की असंच प्रेम खेळांवरती देखील दाखवत राहा. वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या वतीनं मी आपलं पुनश्च एकदा शतश आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. वडू नवघर कडनं रेड नवरत्न दिवे दिवे समोर हायवे दिवे या ठिकाणी मात्र कवर पाहतायत. रेड आहे नवरत्न वडू नवघर कडनं. जय बजरंग वडू नवघर विपक्ष पाता अपन नवरत्न हायवे दिवे. हायवे दिवे का यहां पे रेडर आया है लेफ्ट कॉर्नर में बकलाइन पार करने के बाद लेफ्ट कॉर्नर में रेड बॉडी मोमेंट यहां पे नजर आती हुई लेकिन क्या स्ट्रगल करेगा अंदर जाके पॉइंट के लिए. सेफ रेड मिड लाइन के पास रेडर हाई विदिवे का वडू नवघर करना चढ़ाई प्रो कबड्डी स्टाइल हेयर कटिंग पाता है त्याच पद्धति मात्र आदित्य शिंदे की याद दिलाते हुए हेयर कटिंग प्रो कबड्डी पाता पाता ना प्रत्येक खेळाडू त्या पद्धतीने कॉपी बुक ने खेळ करना प्रयत्न करते है कि स्टार बनण्याकरिता मेहनती सुद्धा करतायत. तालिया या पे क्राउड की बजी यानी कि ये छोटा फटाका है क्या बड़ा धमाका करेगा स्पीड वाला रेडर. लेफ्ट कॉर्नर में रेड अंदाज बांधून या ठिकाणी परतलाय दोन्ही कवर अंदाज बांधता है. आप यहां पे थर्ड रेड चुलबुली मचाएगी या रेडर जाएगा पॉइंट लेके. आराम के साथ बोनस अटेम्प्ट किया है कॉन्फिडेंट के साथ यहां पे डू और डाई रेड पर रेडर वडू नवघर टीम का मिड लाइन के पास पूरा समय लेता हुआ ये थर्ड रेड है पॉइंट लेना कंपलसेशन. क्या बोनस पॉइंट के ऊपर निर्बल रहेगा रेडर. जी हां बोनस पॉइंट ओम वर्तक नगर ठाणे आपणाला तीसरा अंतिम पुकार. ग्राउंड नंबर 3 वर यायचे हुतात्मा शांताराम कालवार पुरुष अ गट अंतिम पुकार शेवटची 2 मिनिटे पॉइंट हायवे दिवे को मिला. मॅच भारी सोनारे वडू नवघर कडनं रेड विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली अ गट आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. चैन होल्ड या पैकी आहे एक टॅकल पॉइंट मिला हायवे दिवे टीम को. वी आर चॅलेंज गुंदवली जय बजरंग कारेगाव ब गट आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. अमिताभ काल्लेर सुदर्शन वडगर आपणही खेळण्याच्या दृष्टीने तयार आहात आपणासाठी खेळण्यासाठी दुसरा पुकार. ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चेरोबा कोण अ गट आपणही खेळण्यासाठी तयार आहात आपणासाठी खेळण्यासाठी दुसरा पुकार. ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चेरोबा कोण वेताल काल्लेर सुदर्शन वडगर वी आर चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली. तर पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण येतो या ठिकाणी 5-1 प्रतिहल्यात्मक कव्हर आहे रेडर रेड हँड टचचा प्रयत्न सेंटर व अटॅक आणि हँड टच एक गुणाची कमाई केली हायवे दिवे रेडरनं. हायवे दिवे आघाडीवर वडू नवघर पिछाडीवर वडू नवघर कडनं रेड डाबा कोपऱ्यामध्ये खोलवर चढायचा प्रयत्न या ठिकाणी होता टोटचा प्रयत्न अटेम केला होता आणि माघारी परताना आता मात्र बघूया रेडचा प्रयत्न कुठल्या पवित्र्यामध्ये. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना ओम वर्तक नगर ठाणे हुतात्मा शांताराम कालवार या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच आनंद पाटील पंच सुनील तरे पंच जितेश नाईक गुणलेखक संदेश पाटील सहाय्यक गुणलेखक गुणलेखक अक्षय गोंदले प्रणित पाटील तिसरी चढाई हरिदास म्हात्रे टायमर मशीन आकाश पाटील.
चला तरह करा क्रीडांगण क्रमांक 3 ओम वर्तक नगर ठाणे हुतात्मा शांताराम कालवार स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील क्रीडांगण क्रमांक 1 अपन पाहू शकता है। सामना है विजय काल्लेर पुरुष ब गट विपक्ष विद्या प्रसारक दिवे या दोन टीम मधील फाइट एक गुणांची आघाडी विद्या प्रसारक कडे 4-3 गुण संख्या रेडचा प्रयत्न विजय काल्लेर कडून जर्सी क्रमांक 5 अनखर गावच्या रेडरने केली कमाल ग्राउंड नंबर 4 वर दोन गुणांची कमाई माऊली मंडळ ठाणे इस मैच को आगे ले जाने में असफल रह चुकी है। 10 पॉइंट का फासला कम कर नहीं सके इस मैच में। क्या एक मिनट बाकी है? एक मिनटात काहीच होतना नाही, एक मिनटात फार काही होणार नाही आणि इथे मात्र चांगली पकड ठोसा ठोसा देणं अनखर गावनं दाखवलं। ये हार माऊली मंडल किस तरीके से आगे आने वाले समय में याद रखेगी। संघर्ष कबड्डी का याद करना पड़ता है, वो लम्हा वो पल वो मैच वो कोर्ट सामने विपक्ष टीम कौन सी गलतियां की याद करना पड़ेगा माऊली मंडल ठाणे टीम को। ग्राउंड नंबर 4 पाता है स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील क्रीडांगण क्रमांक 3 ग्राउंड क्रमांक 4 हरिचंद भाऊ पाटील ग्राउंड क्रमांक 3 स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील या मैदानात एक भन्नाट मैच आपल्या समोर आहे। महाराष्ट्र कबड्डी लीग खेळला खेळाडू 5 टूर्नामेंट मैदान पासून लांब राहिला आणि आज त्याचा खेळ सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम ठाणे जिल्हास्तरीय वीर तनय चषक मध्ये पाहायला मिळेल। महाराष्ट्र लीग कबड्डी प्लेयर परेश म्हात्रे अँड टीम हुतात्मा कालवार आणि त्यांच्या विपक्ष मध्ये पाहायला मिळेल ओम वर्तक नगर कबड्डी संघ ठाणे। आपण आहोत मुंबई जवळ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दापोडे गाव मध्ये वीर तनाजी क्रीडा मंडळ दापोडे एक गाव एक मंडळ वर्ष 60वे 60 वर्ष मंडळाला पूर्ण होत आहेत आणि सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा ठाणे जिल्ह्याचा करण्याचा रेकॉर्ड वीर तनाजी चषक दापोडे पाहत आहेत। वेलकम क्रीडांगण क्रमांक 4 वर होणारा सामना विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार चला तरह करा विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली क्रीडांगण क्रमांक 4 ग्राउंड नंबर आपण येतोय 2 वर या ठिकाणी पाहू शकताय स्वर्गीय तुकाराम माधव पाटील क्रीडांगण क्रमांक 2 वर भन्नाट सामना एका बाजूला मात्र वडून अवघत दुसऱ्या बाजूला हायवे दिवे नवरत्न हायवे दिवे का ये छोटा फटाका लेफ्ट कॉर्नर में रेड और छोटे बटीके को डुबकी को दबोचा जैसे ही पैर फिसला बैलेंस गया मौके का फायदा उठाया और टैकल पॉइंट। अब यहां पे स्टाइलिश प्लेयर आदित्य शिंदे जूनियर रेड के ऊपर और जूनियर आदित्य शिंदे को टैकल किया एंगल होल्ड पकड़ी पकड़ सामने और जाकड़ फॉर्म मध्य टीम पकड़ी माध्यमातून हाईवे दीवे ग्राउंड नंबर 1 वर आपण येतोय स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील क्रीडांगण क्रमांक 1 विजय काल्लेर कडून चढाई विद्या प्रसारक दिवे समोर बोनस ऑन आहे 6 पकडपट्टू समोर आहेत बोनस घेणार की टच पॉइंट अति घाई पॉइंट देऊन जाई भावनाओं के साथ कभी प्यार ना होता है ना कभी सक्सेस खेल रेडचा प्रयत्न पाहायला मिळतोय गुण संख्या 6-5 यावेळेस मात्र रेडचा प्रयत्न बघायला मिळतोय विद्या प्रसारक दिवे टीमचा रेडर फसला साखी मध्ये पॉइंट विजय काल्लेर गुण संख्या समांतर 7-6 टाइम आउट विद्या प्रसारक टीम क्रीडांगण क्रमांक 4 पंच माईकशी संपर्क साधा क्रीडांगण क्रमांक 4 पंच विद्या प्रसारक दिवे 6 पॉइंट विजय काल्ले 6 गुणांवर मॅच थोडीच तोडे ठोसास ठोसा सामना आहे कोण जिंकणार चर्चा महाराष्ट्रात यूट्यूब लाईव्ह वर
बघा काय घडेल. भन्नाट माता ही मॅच पाहताय प्रिन्स मूवी लाईव्ह. वीर तनय चषक 2024 चा ठरार. प्रत्येक मैदानाला प्रत्येक वेगळी लिंक. ग्राउंड नंबर 1, 2, 3, 4 लिंक, 4 ग्राउंड आणि 8 संघांचा खेळ. सावत पवित्रमध्ये माता रेड विजय काल्यर भिवंडीकडनं, विद्याप्रसारक दिवेकडनं रेड. युवा खेळाडू पुरुष बघणं सामना पाहतायत. निदान रेषेजवळ माता रेड पाणी करताना 6 फटपट्टू 2-2 साखीनं. चक्रव्यूह आखताना या ठिकाणी कव्हर आहे. कोर्ट विजय काल्यर टीमच आहे. रेडर दिवे टीम विद्या प्रसारक. खांद्याचे उलकावणी पदलालित्य अँटी रेडरच्या भूमिकेमध्ये. माघारी परतताना मध्य रेषेकडे रेडर. आत्ता चढाई विजय काल्यर कडनं. 4 पॉइंट काढणं जिकिरीचा असतं कबड्डीमध्ये. हात लांब करून मात्र हात स्पर्शाचा प्रयत्न. पुन्हा एकदा डबा कोपरा. खोलवर चढाई. अंदाज बांधतोय रिक्स घ्यावी की न घ्यावी. पुन्हा एकदा अटेम्प्टचा प्रयत्न आणि हलकी स्ट्रगल करताना माघारी परततोय. पुन्हा एकदा दिवेकडनं रेड काल्यर समोर. काल्यरचं कोट रेडर दिवे संघाचा. दरम्यान आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत मित्रांनो. हा जो शामियाना, खर तर शामियानाच म्हणावा लागेल, जो ज्या मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे, अर्थातच भिवंडीतील, भिवंडीतील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित मंडप डेकोरेटर्स, अर्थातच रिंकी मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर पॅरिस पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाणार आहे. मी सन्माननीय अध्यक्ष वीर तनाजी क्रीडा मंडळाचे कुंदन पाटील साहेब आपणास विनंती करेन की आपल्या शुभासे पॅरिस पाटील यांना सन्मानित करावं. अर्थातच मित्रांनो आज जबरदस्त या ठिकाणी नजारा तुम्ही पाहताय. असं जणू काय इनडोर स्टेडियम कबड्डीचा त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आला आणि खर तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये. आणि या ठिकाणी ठाणे, पालघर, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, पनवेल सर्वत्र प्रो कबड्डीचे स्टेडियम उभारणारे फेमस मात्र या ठिकाणी कबड्डी स्पेशल मंडप डेकोरेटर्स पॅरिस पाटील काल्लेर यांचा शाही सन्मान होतोय. जिथे जिथे कबड्डी घडवायची आहे, स्टेडियम उभारायचंय, पॅरिस पाटील आठवा, पॅरिस पाटील को याद करो, प्रो कबड्डी का माहोल बना देगा. क्रीडांगण क्रमांक 4 होणारा सामना विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच महेश पाटील, पंच विनोद चौगुले, पंच विनोद पाटील, गुणलेखक महेश मडवी, सहायक गुणलेखक शुभम मात्रे, विनोद नाईक, तिसरी चढाई वैष्णव मात्रे, टायमर मशीन ओमकार तांबडे. क्रीडांगण क्रमांक 4 विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली ए गट. चला तरा करा आणि सगळ्या कबड्डी रसिकांचं जे गॅलरीमध्ये बसलेले आहेत, ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहतायत. या ठाणे जिल्ह्यानं अनेक प्रो कबड्डी स्टार दिले. उमेश मात्रे प्रो कबड्डी स्टार, विद्यमान प्रो कबड्डी स्टार अक्षय भोईर, फ्युचर प्रो कबड्डी स्टार बंगाल वॉरियर विघ्नेश चौधरी, असे अनेक खेळाडू भिवंडी तालुक्यामध्ये घडत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रो कबड्डी स्टार घडणार जिल्हा. ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम. वीर तनय चषक दापोडे. वीर तनाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तनाजी चषक 2024 आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि क्रीडा रसिकांमध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये दापोडे गावातील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, वीर तनाजी क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते कुठे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले असतील आपणास मंडळ आमंत्रित करीत आहेत. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व दापोडे गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या गावातील एक गाव एक मंडळ वीर तनाजी क्रीडा मंडळाची स्पर्धा आहे, म्हणून आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये न बसता आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. विजय काल्लेर ग्राउंड नंबर 4 या टीमचं आगमन होते. जय बजरंग नांदिवली टीम
अंतिम पुकार ग्राउंड नंबर 4 जय बजरंग नांदिवली। 2 मिनिटा मध्ये हजर राहायचे ग्राउंड नंबर आपण जातोय 3 वर। जबरदस्त मॅच या ठिकाणी होतात माशांतराम कालवार भिवंडी विरुद्ध ठाणे ओम वर्तक नगर ठाणे आणि पॉइंट भिवंडीला मिळतोय। 2 गुणांनी भिवंडीचं खातं खोललं ते हुतात्मा कालवार। क्रीडांगण क्रमांक 4 विजय कालेट जय बजरंग नांदिवली। जय बजरंग नांदिवली चला तरा करा आपला विरुद्ध संघ विजय कालेट हजर आहे। छोटा फटाका डॅश किया छोटा फटाका आणि हायवे दिवे का जलवा। ग्राउंड नंबर पुन्हा 3 वर आपण येतोय रेडचा प्रयत्न हुतात्मा कालवार कडनं जर्सी क्रमांक 8 रेड। ग्राउंड नंबर 2 वर हायवे दिवे आघाडीवर पुन्हा पॉइंट हायवे दिवे नवरत्न हायवे दिवे लगातार आघाडी कायम ठेवत आहेत 17-3। ग्राउंड नंबर 4 वर ठाणे विरुद्ध भिवंडी भिवंडी विरुद्ध ठाणे पुरुष अ गटाची मॅच पाहत आहेत। अ गटाची मॅच पाहायला नेहमी आवडतात प्रेक्षकांना जवळून पाहत आहेत आणि इथे पॉइंट ठाणे परेश मात्रेला मात्र या ठिकाणी बाद केलंय 4-3। 1 गुणांची आघाडी ओम वर्तक ठाणेकडे। ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्माननीय विलास मात्रे साहेब वीर तानाजी चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सानापन्न व्हायचं आहे। वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 आजचा स्पर्धेचा 3रा दिवस उपस्थित व्यासपीठावर मान्यवर पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं तसेच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सन्माननीय पंचांचं मी वीर तानाजी चषक 2024 मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांच्या वतीने मी आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। भन्नाट्रेड या ठिकाणी होतात माप कालवार भिवंडी पॉइंट 2। सामना आता मात्र गरम होतोय 6-5 1 गुणांची आघाडी ठाणेकडे ओम वर्तक ठाणेकडनं रेड। हुतात्मा कालवारच्या कोर्टमध्ये भिवंडीची कवर रेड ठाणेकडनं। ट्राय केली होती पॉइंट घेण्याचा अटेम्प्टचा प्रयत्न होता आणि माघारी परततोय भन्नाट या ठिकाणी मात्र रेड। तेवढ्या ताकदीची पकड ठोशात ठोसा सामना हायवे दिवे विरुद्ध वडूनवघर ग्राउंड नंबर 2। ग्राउंड नंबर आपण 1 वर येतोय 8-9 तोडीस तोड मॅच आहे टीट फॉर टॅट। आहा हाफ टाइम नंतर सुद्धा आक्रमकता विजय कालेर पकड करतायत। विजय कालेर विरुद्ध विद्या प्रसारक दिवे मॅच 9-9 हाफ टाइम नंतर समांतर गुण संख्या ग्राउंड नंबर 1। धन्यवाद सर। यानंतर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये नुकताच व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे। ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्माननीय विलास मात्रे साहेबांचं मी मंडळाचे सदस्य सन्माननीय भूषण पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय विलास मात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। वीर तानाजी चषक 2024 मध्ये स्वागत आणि सन्मान होत आहे सन्माननीय विलास मात्रे साहेबांचं सन्मान करतील मंडळाचे सदस्य सन्माननीय भूषण पाटील यांच्या शुभासे सन्मान होत आहे। थर्ड रेड ठाणे की आ गई भिवंडी के सामने भिवंडी विरुद्ध ठाणे भन्नाट मॅच डू और डाय रेड पर ठाणे वर्तक नगर का ये खिलाड़ी
ओ मरते के रेडर को दबोचा, एडवांस टैकल है लेकिन पावरफुल है, पॉइंट हुतात्मा भिवंडी टैकल पॉइंट। ठोसा ठोसा पकड़, बैक टू बैक थर्ड। जय बजरंग नांदिवली, सरपंच वेल लावायचा आहे, 3 मिनिटात जर हजर होत नसेल तर या स्पर्धेतून बात करा। विजय कल्याण क्रीडांगणावर हजर आहे, जय बजरंग नांदिवली, चला तरा करा, सरपंच वेल लावायचा आहे। जय बजरंग नांदिवली, शेवटची 2 मिनिट, त्वरा करा, ग्राउंड नंबर 4 विजय काल्लेर संघ येऊन 5 मिनिट होऊन गेलेली आहेत, 3 फुकार देऊन झालेले आहेत। जय बजरंग नांदिवली, लवकर या। अकरा नऊ नऊ अकरा ग्राउंड नंबर 1 वर आपण येतोय, विजय काल्लेर 2 गुणांच्या आघाडीवर तर विद्या प्रसारक दिवे 2 गुणांच्या पिछाडीवर। दरम्यान या ठिकाणी थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे वीर तानाजी चषक भव्य कबड्डी स्पर्धेला। सदिच्छा भेट देण्यासाठी जयदीप हनुमान भोईर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे जयदीप हनुमान भोईर यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे। कबड्डीचा महासंग्राम तुम्ही सध्या पाहतायत, वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित वीर तानाजी चषक 2024 पुरुष अ गट, पुरुष ब गट आणि महिला गट अशा कबड्डीच्या मॅचेस। या ठिकाणी रेडचा प्रयत्न करत आहे, मिळतोय विद्याप्रसाद दिवेकडनं, पलटी मारली पॉइंट। दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, अर्थातच महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि तसेच रायफल शूटिंग शेख हर हुन्नरी खेळाडू जयदीप हनुमान भोईर ढोकाली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं आपण वीर तानाजी चषक 2024 मध्ये करूया बरपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत, वेलकम। त्यांच्या सोबतच आपण पाहतोय अन्य मंडळींना देखील, आपण या ठिकाणी पाहत आहोत राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे जयदीप हनुमान भोईर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, वेलकम। विजय काल्लेरकडं रेड 12-8 4 गुणांची आघाडी काल्लेरकडे, सुपर टेकल ऑन असताना चढाई बघायला मिळते, पॉइंट की पकड काय घडेल, चुरसता लागली मॅच मध्ये भन्नाट मॅच। वॉट काय जबरदस्त हनुमान उडी आला, विजय काल्लेरचा खतरनाक रेडर आलाय, पॉइंट काढलाय, नाव आहे रेडरच अजय, अजय खार पाटील चा जलवा, टाळ्या वाजवा टाळ्या अजय साठी। गुणसंख्या जर बघितली आपण तर या ठिकाणी 16-10, 10-16 6 गुणांची आघाडी विजय काल्लेर या टीमकडे। मॅच भन्नाट आहे, सामना रंगतदारपणा येईल या ग्राउंड क्रमांक 1 ला। ग्राउंड क्रमांक 3 कडे आपण जातोय, हुतात्मा कालवार विरुद्ध ओम वर्तक ठाणे, ही मॅच आघाडीवर आहे ओम वर्तक ठाणे, पिछाडीवर हुतात्मा कालवार भिवंडी। कालवार शुरू शुरू में पीछे रहती है लेकिन टाइम आउट के बाद या पहले हाफ के बाद अटैक करती है, मजा आएगा उस मैच में। ग्राउंड क्रमांक 2 वर 23-10 वन साइड मैच हाईवे दिवेकडे, वडू नवगरच्या वर संकट आहे लोनच।
तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंग चे महाराष्ट्र भूषण पुरस्कार ने सन्मानित जयदीप हनुमान भोईर ढोकाली यांचा मेगा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जात आहे। आणि हा सन्मान करण्यासाठी वीर तानाजी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते जयदीप हनुमान भोईर यांना सन्मानित करावे। एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या। स्पोर्ट्स डिपार्टमेंट खेळ क्षेत्रामध्ये फार मोठी उंची खऱ्या अर्थाने गाठली आहे। जयदीप हनुमान भोईर यांनी आणि त्यांचा मेगा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जात आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार अर्थातच एक छोटी गोष्ट नाही आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित जयदीप भोईर यांचा आपण सन्मान करतोय। क्रीडांगण क्रमांक 4 वर जो सामना सुरू होणार आहे, मी पंच सरपंचांना विनंती करतो की आजच्या आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर आमची नुकतीच ज्यांची उपस्थिती लाभली असे महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग रायफल शूटिंग सन्माननीय जयदीप हनुमान भोईर साहेब हे सदर मी पंच सरपंचांना विनंती करतो की मान्यवर पाहुणे क्रीडांगण क्रमांक चार वर पंच सरपंचांना विनंती करतो की आपण खेळाडूंना लाईनअप करायचं आहे। आजच्या आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते खेळाडूंची ओळख परेड होईल। मी मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांना विनंती करतो की ज्यांची नुकतीच आम्हाला उपस्थिती लाभली असे महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग रायफल शूटिंग सन्माननीय जयदीप हनुमान भोईर राणा ढोकाली यांना क्रीडांगण क्रमांक 4 कैलासवासी हरिचंद्र भाऊ पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणाऱ्या क्रीडांगणावर खेळाडूंची ओळख परेड करून घेण्यासाठी जायचं आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना व्ही आर चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार व्ही आर चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव ब गट आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार। चला तरा करा, आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित व्हायचं आहे। आणि या ठिकाणी नॅशनल प्लेअर या ठिकाणी येत आहेत जे भोईर साहेब, वेलकम वेलकम। अगदी बघितलं आपण तर रायफल शूटिंग बॉक्सिंग मध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित या ठिकाणी भोईर साहेब आलेले आहेत। वेलकम वेलकम विजय कालेर पुरुष अ गट या टीमला बेस्ट ऑफ लक देताना। जयदीप भोईर साहेब नॅशनल बॉक्सिंग अँड रायफल शूटिंग प्लेअर, जोरदार टाळे वाजवायचे आहेत। रायफल अँड बॉक्सिंग शूटिंग नॅशनल प्लेअर, जोरदार टाळे वाजवायचे आहेत मान्यवरांसाठी। महाराष्ट्र भूषण विजेते जयदीप भोईर साहेब जय बजरंग नांदिवली या टीमला शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत। राज्यस्तरीय पंच यांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत। ठाणे जिल्हा कबड्डी असो राष्ट्रीय पंच यांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत। राज्य राष्ट्रीय पंचांना शुभेच्छा। बोट टीम कॅप्टन जय बजरंग नांदिवली आकाश अँड विजय कालर कॅप्टन। नक्कीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित आणि खेल विभागामधील एक मोठं नाव अर्थातच ढोकाली गावचे सुपुत्र जयदीप हनुमान भोईर यांचा आपण या ठिकाणी मनोगती घेणार आहोत। सूरज सर त्या ठिकाणी आपण बाईट घ्यायची आहे। तर नक्कीच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पाहताय, ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा पाहताय। जयदीप भोईर साहेब या ठिकाणी आपण आला, थँक्यू थँक्स अ लॉट अँड प्लीज वेलकम व्हीआयपी डायस। तर नक्कीच महाराष्ट्र भूषण विजेते जयदीप भोईर साहेब आहेत। नक्कीच सर ते माईक वर बोलत नाही, ते फक्त बोटांनी बोलतात, हातांनी बोलतात, शूटिंग न बोलता आणि बॉक्सिंग न बोलणारे असे नॅशनल महाराष्ट्र भूषण विजेता खेळाडू या स्पर्धेला भेट दिलेली आहे आदरणीय जयदीप भोईर साहेब। वेलकम व्हीआयपी डायस। रंगदार मॅच कडे पुन्हा क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना व्ही आर चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव। चला तर करा, वी आर चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव
या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच प्रवीण मात्रे, पंच अजय मात्रे, पंच ऋतिक जमदाडे। अच्छा, स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे, दापोडे गावचे समाजसेवक सन्माननीय संतोष पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावर। एक मिनिट बाकी आहे, 17-13 दिवे 13 काल्यर 17, एक मिनिट बाकी, चर्चा करा काय होईल। ग्राउंड नंबर 3 वर आपण येतोय, 15-13 ठाणे 15 भिवंडी 13 हुतात्मा 13 ओम वर्तक 15 गुण संख्या माता पुढे मागे, परंतु वेळ बाकी आहे, ही रेड महत्त्वाची। या ठिकाणी प्रेक्षक स्टँड मध्ये योगेश पाटील, सुनील पाटील आणि रवी पाटील दापोडीचे बसलेले आहेत। मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपण नवा आपलं वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय, वेलकम। 14-17 तर ब गटातील मॅन ऑफ द डे पुरस्कार ज्या खेळाडूला प्राप्त झाला, अर्थातच संघाचं नाव आहे फ्रेंड सर्कल केवणी आणि खेळाडूचं नाव आहे दीप पाटील, त्यांचं आपण करूया स्वागत आणि थोड्याच वेळात आपण त्यांना पारितोषिके वितरित करणार आहोत। तसेच अ गटातील खेळाडू आहे हे प्रभू मोरिया सोनाले, या संघाचा धीरज तरे हा खेळाडू ठरलेला आहे अ गटातील कालचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द डे। आणि देवयानी पाटील महिला समाप्त मॅच काढली कालेरना 17-16